नमस्कार. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही, त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार याची वाट शिवसैनिक आतुरतेने पाहत होते. अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे. येत्या 15 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळतंय. त्याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी देखील 19 जुलैला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच खरी शिवसेना नेमकी कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आमदार अपात्रतेचा निर्णय एकतर्फी दिल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. नार्वेकर यांनी जाणूनबुजून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना अपात्र केलं नाही असा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये 2 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालावरून कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र होते ते करण्यात आलेले नाही असं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरही 19 जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार यांना देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर देखील 16 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या वतीने मागच्या सुनावणीवेळी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता. त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांबाबत महत्त्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात पार पडणार असल्याने सर्वांचंच याकडे लक्ष असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.